आरोग्याची वारी पंढरीच्या दारी महाआरोग्य शिबिर 15 ते 17 जुलै लक्ष्मणदास महाराज आश्रमशाळा वाकरी पंढरपूर 16 ते 18 जुलै 3 रस्ता 4 बार्शी रोड आणि विष्णुपद मंदिर शेजारी गोपाळपूर पंढरपूर आणि 65 एकर सोलापूर रोड शेगाव दुमाला पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. भक्तांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षापासून केवळ आषाढी एकादशी महापूजेसाठी पंढरपुरात न येता यात्रेपूर्वी काही दिवस आधीच पंढरीत दाखल होत आषाढी यात्रा सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा देण्यासाठी प्रशासनाने केलेल्या नियोजनाचा उपाययोजनांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. रविवारी 14 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरीत येत 65 एकर परिसर चंद्रभागा वाळवंट तसेच दर्शन रांगेसहित विविध ठिकाणी भेट देत पाहणी केली. यानंतर शासकीय विश्रामगृह येथे घेतलेल्या आढावा बैठकीवेळी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य शिबिरास शहरातील उपलब्ध आरोग्य सुविधा आणि उपजिल्हा रुग्णालयाबाबत माहिती घेतली. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता वाढ करीत आणखी 100 बेडच्या विस्तारित इमारतीचं भूमिपूजन नुकतेच आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते पार पडलं होतं. तर पंढरीत महिलांसाठी स्वतंत्र 500 बेडचे तर जनरल 500 बेडचे रुग्णालय आवश्यक असल्याची बाब आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. रविवारी झालेल्या आढावा बैठकीत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या माहितीची दखल घेत पंढरपूर येथे 1000 खाटांच्या रुग्णालयासाठी तात्काळ प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे भाविकांची मोठी वर्दळ असलेल्या पंढरीत आता 1000 बेडचे आधुनिक उपचार सुविधा असलेले रुग्णालय होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.